नमस्कार शेतकरी मित्रांनो, होय आम्ही स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण आलेला आहोत औंध येथील उमेश जगदाळे सरांच्या प्लॉटला भेट दिलेली आहे, आले प्लॉटला। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत 120 ते 240 दिवसापर्यंतचं खत व्यवस्थापन कसं आहे ते आपण सरांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार सर, तुम्ही आता 120 आणि 240 दिवसापर्यंतची आम्हाला माहिती द्या की इथून पुढची तुमची काय माहिती आहे, म्हणजे कशी आता व्यवस्थापन। आता भाद्रपद महिना संपल्यानंतर त्याला 13-40 एकरी साधारण 1 बॅग 25 किलोची साधारण 3 ते 4 टप्प्यात सोडायची, म्हणजे आठवड्याला साधारण 4-5 किलो एकरी। त्यानंतर ते संपल्यानंतर 052-34 पुढच्या महिन्यात एकरी 5 किलो 4-5 टप्प्यात। त्यानंतर पोटॅश 0050 असे ह्या टप्प्यात, म्हणजे आठवड्याला 5 किलो 1 बॅग ह्याप्रमाणे त्याचं पुढचं व्यवस्थापन पण आहे। आणि इथून पुढं जरा त्याला आळी आणि बुरशीचा जास्त येते, साधारणपणे 10 दिवसाला कीटकनाशक चांगलं बुरशीनाशकची फवारणी द्यायला लागते त्याला। साधारणपणे डिसेंबरपर्यंत फवारणी आणि खत व्यवस्थापन राहते, डिसेंबरनंतर जानेवारीमध्ये त्याची बांडी पडते, म्हणजे तिथून ते सुप्त अवस्थेत जातं, तिथून पुढे त्याला खताच्या औषधाची काही गरज लागत नाही। म्हणजे 240 दिवसापर्यंत हा 240 खत औषध लागते त्याचं। पाणी साधारणपणे आठवड्यातनं 2 दिवस दिलं पाहिजे, 5-6 तास ड्रीपद्वारे पाणी दिलं पाहिजे त्याला। तर अशा प्रकारे आहे 120 ते 240 दिवसापर्यंतची जगदाळे सरांनी आज आपल्याला खूप माहिती, खूप छान माहिती दिलेली आहे। तर आम्हाला वाटतं की तुम्हाला खूप उपयुक्त अशी माहिती सरांनी दिली असेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आणि सर तुमचे खूप खूप धन्यवाद, आम्हाला वेळात वेळ काढून आज तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलसाठी आज वेळ काढला आणि एवढी छान माहिती दिली नवीन शेतकऱ्यांसाठी। तर तुमचे खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल।